नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे भारतीय बाजारभावमध्ये। शेतकरी मित्रांनो, मे महिना हा शेवटचा तारीख असल्यामुळे आज कापूस दरात भरपूर प्रमाणात आवक पाहायला मिळाली। म्हणजेच महाराष्ट्रामधले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कापसाचे बाजारभाव आता आपल्याला काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहेत। म्हणजेच काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये 100 ते 300 रुपयांना वाढ पाहायला मिळाली। शेतकरी मित्रांनो, आज शेवटचा महिना असल्यामुळे शेतकरी आता जास्त कापूस विकायला काढत आहेत। पण आपल्याकडे आज कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव जाहीर झालेले असून आज आप बघणार आहोत की आपण महाराष्ट्रामधल्या कोणत्या कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय दर मिळाला। आज बऱ्याच साऱ्या बाजार समितीमध्ये कापसाचे दर हे 7,430 रुपयापर्यंत कापूस बाजारभाव गेलेले आहेत, तर काही बाजार समितीमध्ये 8,000 रुपयापर्यंत कापसाचे बाजारभाव जाणार आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आले आपल्याकडं नरखेड। नरखेड या बाजार समितीमध्ये फरदड कापसाला 6,700 रुपये प्रति क्विंटल दराने भेटला, सर्वसाधारण दर भेटला 6,900 रुपये आणि नरखेड या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव आपल्याला 7,000 रुपयांना भेटलेला आहेत। पुढची बाजार समिती आली काटोलमधून। काटोल बाजार समितीमध्ये 6,800 रुपये भाव भेटला, सर्वसाधारण दर भेटला 7,050 रुपये प्रति क्विंटल आणि काटोल या बाजार समितीमध्ये 7,200 रुपयांना खरेदी झालेली आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजामध्ये कमीत कमी भाव 5,850 रुपयांना भेटला, सर्वसाधारण दर भेटला 6,650 रुपये आणि देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये 7,195 रुपयांना भाव भेटलेला आहे। पुढची बाजार समिती येत आहे घाटंजीमध्ये। घाटंजी या बाजार समितीमध्ये 7,100 रुपयांना खरेदी झाली आणि सर्वसाधारण दर भेटला 7,200 रुपयांना भेटला आणि जास्तीत जास्त भाव भेटला घाटंजी या बाजार समितीमध्ये 7,300 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धामधून। आष्टी वर्धा या बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव 6,100 रुपयांना खरेदी झाली, सर्वसाधारण दर भेटला 7,200 रुपयांना, आष्टी या वर्धा बाजार समितीमध्ये 7,300 रुपये प्रमाणे खरेदी झालेली आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सेलू या मानवत या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव आपल्याला आज 7,375 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी झालेली आहेत आणि मानवत या बाजार समितीमध्ये आतापर्यंत 7,430 रुपये प्रमाणे खरेदी झालेली आहेत। शेतकरी मित्रांनो, असे होते आज दुपारपर्यंत आलेले कापसाचे बाजारभाव। हे लेटेस्ट अपडेट आहे। आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधले कापसाचे बाजारभाव जाहीर होतील। भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।